श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी माली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण रुद्रवचन का करावे याबद्दल माहिती बघणार आहोत. भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकरांची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य लाभते, कर्जबाजारीपणा कमी होतो. रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृतासमान आहे. सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात, असाध्य आजार बरे होतात. म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे. ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागी ठट्टी चिडखोर मुले आहेत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो, व्यसनाधीनता कमी होते. त्यामुळे रुद्राभिषेक करून त्याचे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना नक्की द्या. भगवान शंकर ही या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपठण केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते. त्यामुळे तुम्ही रुद्रवाचन दररोज नक्की करा. श्री स्वामी समर्थ.